माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. सोडिला संसार, सोडिला संसार, माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, यानी घ्यावे नाम, तिसे करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. पांडुरंगा करू व्रत मन मन, 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 दुसरी चरण संताचिया, दुसरी चरण संताचिया, दुसरी चरण संताचिया, त्यांच्या कृपा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, सेवे लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवे, करावा आवेरो यावरी न करावा आवे, स्वामी रुपया देवा, यावरी न करावा, यावरी न करावा आवेरो, यावरी न करावा आवे. सोडिला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय, इथल्या साऊंडचे आवाज वाढवून ते वरचा आला नाही पाहिजे. जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील चार चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या अंतकरणातील भक्त वत्सलता प्रगट करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अनंतकोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरी रायाचा असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजो निधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदि करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी परिसरातून व या अत्यंत पवित्र अशा शेलदरा या गावातून हजर असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये समापन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव या महोत्सवातील आजच्या सहाव्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या गावातील सर्व भाविकांच्या ग्रामस्थांच्या भजनी मंडळीच्या गावातील तरुण मंडळीच्या द्वारा आजच्या या सेवेचं सौभाग्य भजनाच्या क्षेत्रातील वारकरी संप्रदायातील एक अध्वर्यू असं व्यक्तिमत्व भजनाच्या क्षेत्रातले भीष्माचार्य आदरणीय मधू महाराज यांच्या आदेशातून या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे माझ्या अंदाजाने राहिलेल्या एका तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण हा महोत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे. अनादिकालापासून बरोबर होतं ना, अनादिकालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती तृप्त व्हावी. आवाज एवढाच राहिला पाहिजे बघ, पण कोई वाजलं नाही पाहिजे. ती चुई वाजते ना, ते वाजलं नाही पाहिजे. शतायका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. या न्यायाने स्वप्नात का होईना येऊन भगवंताने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये उपस्थित आहात. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातील भजनाच्या क्षेत्रातील अत्यंत उत्तुंग अशी मंडळी आदरणीय मधू महाराज
आदरणीय आमचे गोविंद गुरुजी या विभागातील या परिसरातील अत्यंत छान असे गोड भजन म्हणणारे भजनी मंडळी उभे राहिलेले सर्व टाळकरी विनेकरी मृदंगाच्या क्षेत्रातील अत्यंत ज्याला आपण मृदंगाच्या क्षेत्रातलं सर्वस्व ज्यांनी अनेक मृदंगाचार्यांना आपलं ज्ञान दिलं आणि आषाढीला कार्तिकीला पंढरीच्या वाळवंटामध्ये ज्यांचा मृदंग ऐकण्यासाठी आवर्जून जागा धरून आम्ही पुढे येऊन बसतो असे आदरणीय नामदेव मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. भजनाच्या क्षेत्रातील तरुण पिढीतील दर्जेदार मृदंगाचार्य त्यांना साथ करण्याकरता हजर आहेत. वारकरी संप्रदायातील साधना करणारा जो साधक आहे त्या साधकावरती आपल्या मुलापेक्षाही अधिक प्रेम करणारे श्रोते माझ्यासमोर येऊन बसलेले आहेत. अशी भागातून या विभागातून मग जळकोट तालुका असेल, इकडचा अहमदपूर असेल, इकडं उदगीर असेल, आता काय हाळी हंडरगुळी तर काय जवळ आहे का, असे खूप दूरदूरहून अनेक भागातून आलेले सर्व श्रोते या सर्वांच्याच चरणी मी अंतःकरणपूर्वक वंदन करतो, नतमस्तक होतो. आणि तुम्ही जशी कृपा कराल त्या पद्धतीनं आपल्या मर्यादित वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि महाराज या अभंगातून भगवंताच्या अंतःकरणातील भक्तवत्सलता प्रगट करतात. ऐका, भगवंताच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी प्रेम आहे, भक्ताच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम आहे आणि तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये आपल्या कुटुंबाविषयी प्रेम आहे. भगवंताच्या अंतःकरणात भक्त वत्सलता आहे, साधूच्या अंतःकरणात दीनवत्सलता आहे आणि तुम्ही आम्ही कुटुंब वत्सल आहोत. ऐका, साधूच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय देव आहे आणि तुमच्या आणि माझ्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय संसार आहे. साधूच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय सचित आनंद स्वरूप परमात्मा आहे आणि आपल्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय असत जड दुःख रूप संसार आहे. साधूच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय नित्य सत्य चेतन अविनाशी परमात्मा आहे आणि आपल्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय अनित्य असत्य जड अचेतन नाशिवंत असलेला संसार आहे. जरा लक्ष द्या, चांगलं लक्ष देऊन ऐका. साधूच्याही अंतःकरणामध्ये काय आहे? प्रेम आहे. आणि तुमच्या माझ्याही अंतःकरणामध्ये काय आहे? प्रेम आहे. चांगलं आहे का? माणसाच्या अंतःकरणामध्ये प्रेम असावं का नसावं? लवकर बोला. असावं. आणि मी नसावं म्हटलं तरी तुम्ही थोडं सोडून देणार आहे. जरूर असावं, फक्त नीट कीर्तन आहे का? अंतःकरणात प्रेम जरूर असावं, फक्त त्या प्रेमाचा विषय नसावा, देव असावा, एवढाच बदल व्हावा. जास्त काय बदल करायचं नाही. लक्ष द्या, साधूच्या अंतःकरणातील जो जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या मोबदल्यात त्यांना सुख मिळतंय का दुःख मिळतंय? उत्तर आहे, सुख मिळतंय. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. लक्ष द्या, आता ऐका, तुमच्या माझ्या अंतःकरणात जे प्रेम आहे जरा ऐका, आपलं एखाद्या व्यक्तीवरती, आपलं एखाद्या व्यक्तीवरती किंवा एखाद्या वस्तूवरती किंवा एखाद्या पदार्थावर आपलं काय असतं? प्रेम असतं. आणि मग आता उत्तर द्या, त्या प्रेमाच्या मोबदल्यात कालांतराने आपल्या पदरात सुख पडतं का दुःख पडतं? दुःख पडतं. नक्की ना? नक्की. साधारणतः 60 वर्ष वयाच्या पुढची माणसं आपण कीर्तन झाल्यानंतर इथं एकत्र बोलवली
आणि त्यांचं एक तासाचं संमेलन घेतलं आणि त्यांना जर विचारलं आत्तापर्यंतचा तुमच्या आयुष्यातला अनुभव काय आहे सांगा साठच्या पुढचे. मला वाटतं हे सगळे लोक एक मुखानं आणि एका आवाजात उत्तर देतील आणि सगळ्याचं उत्तर एकच असेल पहिलं कोणतं हे सगळेजण हे उत्तर देतील महाराज काय खरं नाही. सुरुवात काय असेल 60 वर्षाच्या अनुभवातली सुरुवात काय असेल काय खरं नाही. त्यांचा दुसरा शब्द काय असेल सांगू का. दुसरा शब्द हा असेल महाराज या दुनियात कुणी तरी सुद्धा कीर्तन झाल्यावर घरी जायची घाई करतात हे विशेष हे उत्तर देऊन सुद्धा घरी जायची घाई करते. मी का आपल्याशी बोलायला लागलो नीट कीर्तन आहे का. माझ्या बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे की तुमच्या माझ्या जीवनात प्रेमाच्या मोबदल्यात दुःखाशिवाय दुसरं पडत नाही बरोबर. आणि साधूच्या महात्म्यांच्या जीवनात मात्र दुःखाच्या प्रेमाच्या मोबदल्यात काय पडत सुख पडत. मग नीट कीर्तन आहे का. मग नक्की प्रेम हे माणसाला सुख देत का दुःख देत. तर त्याचं उत्तर असं आहे प्रेमाचा विषय काय आहे यावर हे अवलंबून आहे. जरा नीट ऐका चांगलं लक्ष देऊन ऐका. कसं आहे काम क्रोध अहंकार लोभ अभिमान भ्रम हे जे सगळे विकार आहेत हे जे सगळे आहेत ना खरं सांगा हे साधूच्या जीवनात असतात का नसतात. तुम्ही जागे आहेत काय कमाल आहे तुमची. अहो काम क्रोध लोभ अहंकार प्रेम भ्रम हे साधूकडे असतो का नसतो. नसतो. चांगली गोष्ट आहे तुम्ही नसतो म्हणतात त्याबद्दल अभिनंदनच आहे. पण आता मी ओव्या देतो हे सगळंच साधूकडे आता कसं काय ओवी सांगतो ऐका. ज्ञानोबाराय सांगतात ते अहंकारू वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी ते लोभी एकची जगी माझे नि लोभे ते माझे नि कामे सकाम ते माझे नि प्रेमे सप्रेम ते माझी या भुली सभ्रमनेन ती लोक. मी दोन्ही ओवे दिलेत म्हणजे काम भ्रम प्रेम लोभ अहंकार हा महात्म्याकडे असतो का नसतो. आता शहाणी माणसं बोला असतो. लगेच बदलले बघा. निदान कीर्तन होईपर्यंत तरी एका पक्षात राहा. लगेच बदलले. याचा अर्थ असा आहे काम क्रोध लोभ प्रेम भ्रम अहंकार हा माणसाला दुःख देत नसतो तर कामाचा लोभाचा प्रेमाचा भ्रमाचा अहंकाराचा विषय काय आहे त्याच्यावर लक्ष द्या. आता ज्या दोन ओव्या दिल्या त्या ओव्यातून सिद्ध काय झालंय त्यांच्याकडे काम आहे पण कोणाचा देवाचा ते माझे नि कामे सकाम. त्यांच्याकडे प्रेम आहे हो पण कोणाबद्दल ते माझे नि प्रेमे सप्रेम. त्यांच्याकडे भ्रम आहे हो पण भ्रम कोणाचा माझी या भुली सभ्रम नेनती लोक. नीट आहे का. भ्रम निर्माण झाल्यामुळं ते लोकाचा विचारच नाही त्यांच्याकडे. लक्षात ठेवा ते अहंकारो वाहतांगी त्यांच्याकडे अहंकार आहे पण कोणता आम्ही हरीचे भूषावया लागी ते लोभी एकची जगी माझे नि लोभे. लोभ आहे पण देवाचाच. दुसरं प्रमाण सांगतो काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. काम क्रोध लोभ हे विकार तकलीफ देत नाहीत. नीट ऐका. फक्त या विकाराचा विषय काय आहे याच्यावर तकलीफ अवलंबून आहे. जरा लक्ष द्या. साधू असतो साधू. साधूला घर असतं का नसतं बोलणार आहो. असतं. आणि संसारिक माणसाला घर असतं का नसतं बोलणार. असतं. मग दोघालाही जर घर आहेच
तर एकाला साधू म्हणायचं आणि एकाला संसारिक म्हणायचं असं का? तर त्याचं उत्तर आहे, दोघाच्या घराच्या संकल्पना भिन्न भिन्न आहेत. विचारा साधूला घर, हे विश्वची माझी घर, संपूर्ण विश्व हेच साधूचं काय आहे. आणि संसारिक माणसाला विचारा आपलं घर, तो लगेच म्हणतो मराठवाड्यात. बरोबर आहे का? मराठवाड्यातच लातूर जिल्हा आहे ना, मराठवाड्यात. त्यांना विचारलं आपण मराठवाड्यात नेमकं कुठं, सात जिल्हे एकत्र येऊन मराठवाडा होतो, मराठवाड्यात कुठं, तो लगेच म्हणतो लातूर जिल्हा. आता ऐका, पुन्हा विचारलं आपण लातूर म्हणजे काय कमी आहे का, लातूर जिल्ह्यात कुठं, तो लगेच म्हणतो जळकोट तालुका. पुन्हा मी त्यांना विचारलं आपण जळकोट तालुक्यात कुठं, तो लगेच सांगतो शेलदार. मी म्हटलं शेलदार्यात कुठं, तो म्हणतो तो एक नंबर वार्ड आहे का, एक नंबर वार्ड का नाही आहे ना. मी त्यांना विचारलं एक नंबर वार्डात कुठं, ते नाही का मंदिराच्या मागचं घर. पुन्हा मी विचारलं अहो मंदिराच्या मागचं कुठं, ते नाही का तीन मजली घर. बर, पुन्हा विचारलं म्हणलं त्या तीन मजली घरात कुठं, तो म्हणतो खालची खोली माझ्या नावची. तुमच्या काही डोक्यात शिरते का नाही, किती आपण आपल्याला संकोचित 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 केलं हो. साधू म्हणतात की हे विश्व हेच माझ, आणि आपण मात्र मराठवाड्यात लातुरात जळकोट तालुक्यात शेलदार्यात एक नंबर वार्डात मंदिराच्या माग तीन मजली त्याच्यात पहिली खालची खोली, किती आपल्याला आपण संकोचित संकोचित केलं हो. संकोचनी कारे झाला शिला, चोनिकारे झाला शी लहान, घेई अपोषण ब्रह्मांडाचे. किती लहान बनलो आपण, किती संकोचित संकल्पना मांडली आपली. अजून विचारतो साधूला, साधूला कुटुंब असतं का नसतं, काय कमाल आहे तुमची. अहो साधूला कुटुंब असतं का नसतं म्हणतोय मी, आणि संसारिक माणसाला कुटुंब असतं का नसतं, दोघात फरक काय आहे. दोघात फरक आहे, दोघाच्या कुटुंबाच्या संकल्पना भिन्न आहेत. साधूची कुटुंबाची संकल्पना काय आहे, वसुधैव कुटुंबकम, ही संपूर्ण वसुधा पृथ्वी हेच साधूच काय आहे. आणि आपल्याला विचारलं तर आपण फार तर असं म्हणूया कुटुंब वसुधैव. अहो आपण आपल्या कुटुंबाला पृथ्वी म्हणतो, डबक्यालाच म्हणतो. लक्ष द्या माझ्या मुद्द्याकडे. 2019 काळ होता, महिना एप्रिल होता. एका माणसानं दुसऱ्या माणसाला बोलता बोलता तो मनुष्य असं म्हटला, अरे तुम्हाला काय कळतं कुटुंबाचं, तुम्हाला कुठं कुटुंब आहे, कुटुंब मला आहे, कुटुंबाच्या वेदना आम्हाला आहेत, तुम्हाला काय कळतं कुटुंब. दुसऱ्या माणसानं दुसऱ्या दिवशी उत्तर दिलं, काय उत्तर दिलं, हो हो मला पण कुटुंब आहे, पण तुमचं कुटुंब वेगळं आणि माझं कुटुंब वेगळं, काय फरक आहे दोन्हीत. तो म्हणतोय अहो तुमचं कुटुंब म्हणजे मुलगी पुतण्या नातू एवढंच तुम्हाला कुटुंब आहे, माझं कुटुंब म्हणजे 130 कोटी जनता हेच माझं कुटुंब आहे. हे दुसऱ्या दिवशी दिलेल्या माणसाचं उत्तर आहे. त्या दोन्ही माणसाची नावं जर तुम्हाला ऐकायची असतील कीर्तन झाल्यावर भेटा सांगेन. म
माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. मागच्या लोकांना काय कळलं कोणास ठाऊक. माझा मुद्दा इतकाच आहे. हे दोन्ही माणसं मी तुमच्या पुढे मांडली. लक्ष द्या मी कशाकरता बोललो. कुटुंब दोघालाही आहे, पण दोघांच्या कुटुंबाच्या संकल्पना किती भिन्न भिन्न आहेत, किती वेगळ्या वेगळ्या आहेत. दादानो कीर्तनाकडे लक्ष चांगलं असू द्या. कुटुंब दुःख देत का कुटुंबाची संकल्पना दुःख देते. बोला ना. घर दुःख देत का घराची संकल्पना दुःख देते. काम क्रोध विकार दुःख देतात का त्या विकाराची संकल्पना दुःख. माई बाप म्हणून नीट कीर्तन ऐका. आपल्या संकल्पना बदला हे लक्षात ठेवा. संकल्पना काय आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे. एक छोट विचारतो, एक महत्वाचा मुद्दा तुमच्या पुढे मी मांडून देतो. संकल्पना संकोचित परिचिन्न ठेवू नका. संकल्पना थोडी व्यापक ठेवा, संकल्पना थोडी विशाल ठेवा, तरच जीवन सुखी बनेल. अवघ्या वारकरी संप्रदायाचे गुरुजी प्राप्तस्मरणीय गुरुदेव शांती ब्रह्म कुरेकर बाबा, ऐका त्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो. बाबा असं म्हणतात, साधूच्याही अंतःकरणात ममत्व असतं आणि सांसारिक माणसाच्याही अंतःकरणात ममत्व असतं. दोन्हीत फरक काय? फरक एवढाच आहे, साधूचं ममत्व व्यापक असतं आणि सांसारिक माणसाचं ममत्व परिच्छिन्न असतं. हा दोन्हीतला काय आहे फरक आहे. तुम्हाला आणखीन एक छान गोष्ट विचारणार आहे मी. तुम्हाला तुमच्या जीवनात दुःख व्हावं असं वाटतंय का? लवकर बोला, वेळ कमी आहे. आज दुःख होऊ नये असं वाटतं तुम्हाला का? उद्या होऊ नये असं वाटतं? कधीच होऊ नये. वा चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट. ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांना कधीच दुःख होऊ नये असं वाटतंय का? ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्यांना असं वाटतंय? सगळ्यांना वाटतंय. अगदी बरोबर आहे. सगळे म्हणजे सगळ्याचीच इच्छा आहे. अरे सारखं वाजू नको. सगळ्याचीच इच्छा आहे दुःख कधीच होऊ नये. बरोबर बरोबर. स्वप्नातही दुःख होऊ नये अशी अपेक्षा आहे का नाही तुमची? मग आज आहे का? आज मी तुमच्यासाठी म्हणून खास स्वप्नातही तुम्हाला दुःख होऊ नये यासाठी एक अत्यंत महत्वाचा मंत्र सांगणार आहे. नीट कीर्तन आहे का? तुमच्या गळ्यात माळ नसली तरी तुम्ही कीर्तन प्रवचन भजन नाही ऐकलं, तरी तुम्ही पंढरी आळंदी देहूची वारी नाही केली, तरी मी सांगतो एवढा मंत्र जर तुम्ही तुमच्या जीवनात पाळला तर स्वप्नातही तुम्हाला दुःख होणार नाही. हे लक्षात ठेवा. खरं सांगा, खरं सांगा. आत्तापर्यंत एवढी चांगली ऑफर कोणत्या तरी कीर्तनकाराने दिली का तुम्हाला? खरं सांगा. काय तुम्ही ऐकताय का नाही? मी काय म्हणा लागलोय? नाही कीर्तन ऐकलं तरी, वारी नाही केली तरी, भजन कीर्तन नाही ऐकलं, इतकी क्लीन चीट एवढी सवलत कुणीतरी दिली का सांगा? याचा अर्थ माझ्या एवढंच ऐकून एवढीच क्लिप व्हायरल करायची नाही बरं का? काय काय लोकांना ते तो लय नाद आहे. ते आमकाम का बुवा म्हणत होता की कीर्तन प्रवचन नाही ऐकलं तरी चालेल, एवढंच पाठवायचं एवढंच. पण त्याच्या अगोदरच काय होतं, त्याच्या पुढचं काय होतं, कशासाठी ते बोलत होते हे नाही करायचं, तर तसलं काय पाठवू नका बरं का? अर्ध हे ध्यानात ठेवा. तर मुद्द्याकडे माझ्या लक्ष द्या. जरा ऐका ऐका, इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. मी का सांगा लागलोय? कदाचित हे तुम्ही नाही केलं तरी सुद्धा फक्त मी सांगतो एवढा मंत्र पाळा, तुम्हाला स्वप्नातही दुःख होणार नाही. मग खरं सांगा बर, इतकी चांगली सवलत आत्तापर्यंत तुम्हाला कोणीतरी दिली का? एवढं चांगलं आत्तापर्यंत तुम्हाला कोणीतरी सांगितलं का सांगा? पण आता आदरणीय मधुबा महाराजांनी मला आदेश दिलाय की लोक लय आपल्या प्रेमातली आहे, ती काय हातचा माग शिल्लक ठेवू नका, मोकळ्या मनानं सांगून टाका काय असेल ते. मग घ्या ऐकून आता बरं का. मग मी तुम्हाला आता मंत्र सांगणार कशासाठी? स्वप्नातही तुम्हाला दुःख होऊ
नये म्हणून मंत्र सांगणार. घ्या मंत्र लिहून, पेन असेल कागद असेल तर लिहून घ्या. तेवढा मंत्र जर तुम्ही तुमच्या जीवनात पाळला बरं का, तर स्वप्नात सुद्धा तुम्हाला काय होणार नाही, दुःख होणार नाही. आणि झालंच दुःख तर मी कीर्तन करायचं बंद करतो. चला जाहीर सांगतो, प्रश्नच नाही. सांगू का मग मंत्र? सांगू का मग? ऐका ऐका. या जगामध्ये वागत असताना असं वागा. आता मंत्राची महत्वाची अक्षर सुरू झाली बरं का, दुहेरी अवतरण चिन्हात लिहा. सांगतो, या जगामध्ये वागत असताना असं वागा. मंत्र सुरू झाला. या जगात आपलं कोणीच नाही असं समजून वागा. मंत्र संपला. जमल का? जमल ना? या जगात आपलं कोणीच नाही असं समजून वागायचं. जमल ना? हा जमल का? कीर्तन झालं कुठं जाणार आहेत मग? कीर्तन झालं कुठं जाणार आहे? आपलं कुणीच नाही म्हणल्यावर घर आपलं आहे का? म्हणून कुठं जाऊ मग? आता मी काय करू त्याला? मी काय सांगितलंय, या जगात आपलं कोणीच नाही असं समजून वागा. तुम्हाला दुःख होणार नाही. पण मंत्र जमल का तुम्हाला? नाही जमायचा. आणि तुम्हाला जमल असं सांगायला मला काय वेळ लागलं का? लोक म्हणतील, महाराज खूप बरं वाटलं होतं राव, रोज कीर्तन ऐका, भजन करा, वारीला जान, कीर्तन हे तकलीफच काय करायची गरज नव्हती. तेवढा मंत्र ऐकला की झालं सुख सुख जीवनात. ठीक आहे, जरा मंत्र अवघड वाटलाय तुम्हाला, आहे ना? अवघड वाटलाय. ठीक आहे बाबा, तुमच्यासाठी म्हणून खास याला एक पर्याय सांगतो. ऑर आहे ना पर्याय, घ्या दुसरा ऐकून घ्या. तर या जगामध्ये वागत असताना असं वागा. झाला बरं का मंत्र सुरू? आता दुसरा मंत्र आहे का? हे सगळं जग आपलंच आहे असं समजून वागा. मंत्र संपला. आता आता सांगा, हे जमल का? जमतंय ना? हे जमतंय ना? मग आता काय करा, प्रत्येक जणाने तुमच्या नावावरचं एक एकच एकर माझ्या नावचं करून टाका. आता हे सगळं जग कुणाचं आहे? आपलंच आहे, बरोबर ना? मग मी काय लोकांचं झालो का? एक एक एकर माझ्या नावानं करायला काय अडचण आहे तुम्हाला? कीर्तनापुरतं सुद्धा होय म्हणत नाहीत राव. आता काय मला एवढा वेळ आहे इथली जमीन घेऊन करीत बसायला? याचा अर्थ असा आहे, मला वाटतं तुम्हाला हा दुसराही मंत्र. आणि मग ध्यानात ठेवा, किती बी कीर्तन ऐका दुःख नाही जात. विचारा तुकोबारायांना, तुकोबारायाच्या जीवनात हे दोन्ही मंत्र अनुभवलेले आहेत. महाराजांना विचारलं, या जगात तुमचं कोण आहे? महाराज उत्तर देतात, आपले कोणीच नावते दृढ झाला. आपले कोणीच नावते निश्चय दृढ झाला. आपले कोणीच संताचे संगते करो आले कमळापते, करो आले कमळापते. आपले कोणीच नावती निश्चय चित्ती आपुले कोणी भुजालो घेऊन आलिंगावया लागून तयाचे अंग. चांगलाय का? भगवंताच्या अंतकरणामध्ये भक्ताविषयी केवढं प्रेम आहे, किती प्रेम आहे लक्ष द्या. घोड्याचा खरारा देवानी करावा, घोड्याच्या जखमा देवानी पुसाव्या. रथ
देवाने सजवावा, रथाला घोडे देवाने झुंपावे, रथ अर्जुनाच्या शिबिकेच्या समोर देवाने आणून उभा करावा, देवाने अर्जुनाच्या शिबिकेच्या समोर यायचं, दोन्ही हात जोडून उभं राहायचं, कोणी देवाने, आणि देवाने म्हणायचं अर्जुनाला, स्वामी चला रथ तयार आहे. मग अर्जुनरावाने उठायचं, रथाच्या जवळ यायचं आणि जोड्यासहित एक पाय देवाच्या मांडीवर ठेवायचा आणि मग दुसरा पाय रथात टाकायचा. तरीही भगवान अर्जुनाला काहीही म्हणत नसायचे. त्याचं कारण आहे, अर्जुनाबद्दल भगवंताच्या अंतकरणात प्रेम आहे. हो, केवढं प्रेम आहे, हो केवढं नीट कीर्तन आहे का. जी गोष्ट देवाने आपल्या आईला बापाला आणि भावाला सांगितली नाही, ती गोष्ट देवाने अर्जुनाला सांगितली. जेन संगेची पितया वसुदेवाशी, जेन संगेची माता देवकीशी, जेन संगेची बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. जरा लक्ष द्या, लोक म्हणतील आईला बापाला आणि भावाला न सांगण्यासारखी गुह्य गोष्ट काय होती, की ती गोष्ट देवाने कोणाला सांगितली, अर्जुनाला. तर ऐका, आईला बापाला आणि भावाला न सांगण्यासारखी गुह्य गोष्ट काय होती, की जी गोष्ट अर्जुनाने आपला कृष्ण कन्हैयाने अर्जुनाला सांगितली, ती गुह्य गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही. का सांगणार नाही, गुह्य आहे म्हणून. का सांगणार नाही, अहो आईला बापाला आणि भावाला सांगण्यासारखी नाही, आणि ते मी तुम्हाला सांगायचं काय. लोक म्हणतील महाराज मग आमची तारीखच कशाला घेतली. अर्जुनावर प्रेम केलेलं असेल तर तोच देव आमच्यावर प्रेम का करत. म्हणजे देव सुद्धा तोंड बघून गुलाबजामन वाढतो. असंच म्हणायचं का. नीट कीर्तन आहे का. पहिला प्रश्न काय, अर्जुनानं संसार सोडला होता का, नाही. मग न सोडता देवानं अर्जुनावर प्रेम कस काय केलं, कस काय केलं, आणि मग अर्जुनावरच केलं तर आम्ही काय देवाचं वाटोळं केलंय सांगा बरं का. मग आमच्यावर देव प्रेम का करतो, हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, संसार निर्माण कोणी केलाय, संसार कोणी निर्माण केलाय, देवानं निर्माण केलेला संसार सोडायचं आपल्या हातात आहे का. किती झाले प्रश्न, दोन. आणि तिसरा प्रश्न असा आहे, ज्यानं संसार सोडलाय त्याच्यावरच जर देवाला प्रेम करायचं असेल तर देवानं संसार अगोदर निर्माण केला. किती झाले प्रश्न, तीन प्रश्न. जर वेळ राहिली, आता राहिली म्हणायचं कारण नाही, फक्त 11:05 कमी आहेत. पुढच्या वर्षी जर येण्याचा योग आला तर या तीन प्रश्नाची उत्तरं मी देईन, तोपर्यंत तुम्ही अभ्यास करीत राहा. सोडिला संसार माया तयावरी फार, ज्यानं संसार सोडला देव त्याच्यावर काय करतो, प्रेम करतो. प्रेम करतो, प्रेम करतो, प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो, धावे चाले मागे मागे, 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 सुख साहे आगे, सुख दुख साहे आगे, धावे चाले मागे मागे, धावे
ताले मागे मागे धावे ताले मागे मागे धावे ताले मागे सुख दुख साए अंगे सुख दुख साए अंगे धावे ताले मागे धावे चाले मागे मागे दुःखाच्या वेळेला परमात्मा धावत येतो, सुखाच्या वेळेला परमात्मा बरोबरीने चालतो. धावे चाले मागे मागे काय करतो? सुख दुःख साहे अंगे. लक्ष द्या, भक्ताच्या जीवनात निर्माण होणार दुःख, इथं सुख दुःख शब्दाचा अर्थ दुःखच. भक्ताच्या जीवनातलं दुःख परमात्मा स्वतः अंगाने सहन करतो. कसा करतो? बघा, भगवान कृष्ण कन्हैया नेहमी राधेचं नाव घ्यायचे. आता ते राधेचं घेतलेलं नाव या 16108 जणीला सोसत नव्हतं. कसं काय सोसलो? त्यांना वाटायचं आम्ही लग्नाच्या बायका आणि आमच्या समोर तिचं नाव सोसत नव्हतं. तेवढ्यात राधामाई या समोरून काय येऊ नये. भगवान म्हणाले, अहो पाहता काय काय आदर सत्कार करा की. सत्यभामा माता आतमध्ये गेल्या आणि उकळतं दूध आणलं, उष्ण दूध आणलं, राधेच्या हातात दिलं. राधामय्यानेही तो दुधाचा ग्लास हातात घेतला. भगवान कृष्ण कन्हैयाचं चिंतन केलं. हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, असं म्हणत म्हणत ते दूध प्राशन केलं. 11 वाजल्या, कीर्तन संपलं, राधामय्या निघून गेल्या. भगवान घरी आले, अंतःपुरामध्ये आले, शयन कक्षात आले, पलंगावर पहुडले, सत्यभामा माता चरण संवाहन करू लागल्या. पाय चेपता चेपता तळव्याला हात लागला आणि देवाच्या पायाच्या तळव्याला असले फोड आले. बापरे, विचारलं, स्वामी तुमच्या पायाला एवढे फोड आले, कुठं पोळलं तुम्हाला, कुठं पोळलं? देवाने सांगितलं, आपल्याच घरी पोळलं. आपल्या घरी पोळलं? कोणी पोळवलं? देवाने सांगितलं, हा आपल्याच हाताचा प्रताप आहे. म्हटले म्हणजे सांग बर, मगाशी 11 चार मिनिटं कमी असताना सत तू राधेला दूध कसलं प्यायला दिलं होतं? आणि मग खरं बोलावं लागलं, उकळतं दूध होतं. आणि मग भगवान म्हणाले, उष्ण दूध पिल्यानंतर, उकळतं दूध पिल्यानंतर फोड येतील, नाहीतर काय होईल? ऐका, हे वाक्य ऐकल्यानंतर सत्यभामा माता खवळल्या. ते म्हणायला लागल्या, ओ देवा, हे असलं घरी नाही चालत, फार तर हे असलं कीर्तनात शेलदाऱ्याला जाऊन सांगायचं. म्हणजे काय? काय म्हणजे काय? अहो, दूध कोण प्याली आणि फोड तुमच्या पायाला, हे काय असं कधी झालं का? कीर्तनकार आजारी पडले, इंजेक्शन पकवाजाला केलं आणि गुण गायकाला, असं कधी झालं का? होतंय का असं कधी? बोला की राव. अहो झालंय झालंय, कोरोनात असंच झालंय सगळं. ध्यानात ठेवा, हे असंच झालंय बऱ्यापैकी. आता त्याचा विस्तार करायचा नाही, मुद्दामा असं उत्तर दिल्यानंतर ऐका, मग भगवान म्हणाले, अग भक्त आणि भगवंत यांचं नातं काय असतं तुम्हाला काय करणार आहे? म्हणजे काय असतं? म्हणजे भगवान म्हणाले, ज्याच्या चित्तात माझे पाय अखंड असतात त्यालाच भक्त म्हणतात. चित्ती तुझे पाय डोळा डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. याच्यातलं अखंड हे पद तिन्ही क्रियेला लावा. चित्ते तुझे पाय अखंड, डोळा रूपाचे ध्यान अखंड, मुखी तुमचे नाम वर्णावे गुण अखंड. हे लक्षात ठेवा. भगवंतानं उत्तर दिलंय कन्हैयाने, राधेच्या चित्तात
माझे पाय अखंड असल्यामुळं त्या उकळत्या दुधाचा परिणाम बोला की पायावर झाला. मला अजून एक पुढचं थोडं बोलायचंय. दूध पोळण्याचा प्रसंग आलता कोणावर? बोला ना, राधेवर. पण भगवान कृष्ण कन्हैयाने तो प्रसंग जशाच्या तसा स्वतःच्या अंगाने स्वीकारला. नीट ऐका. एखाद्या वेळेस देवाला तिथंच एखादा गडी लावायला जमलं नसतं का? त्याच्या घरी काय गडी कमी आहेत काय? त्याच्या घरी काळ सुद्धा कामाला ठेवलेला गडी आहे. काळ मी या नियमिलाची साता काळोग्रासी तसे भूता म्हणे आगते पंडू सुता सकळे जयाची आईसा जो समर्थ तो मी जगाचा नात आणि गगना ऐसा साक्षीभूत तोही मीची. ही ताकद आहे त्याची, त्याला काय अडचण होती. पण ऐका, भगवंताने तो प्रसंग स्वतःच्या अंगाने स्वीकारला. सुख दुःख साहे अंगे. अजून एक त्याच्यातली बारीक गंमत सांगतो. भगवान कन्हैयाने त्या उकळत्या दुधाकड बर का फक्त डोळं वटारून बघितलं असतं तर त्या दुधाची आईस्क्रीम झाली असती. अरे त्याच्या सत्तेनं सूर्य चालतोय, त्याच्या सत्तेनं वेद बोलतोय. या चंद्रमसी याग्नव तत्तेजो विद्धिमामकम. ही ताकद त्याची आहे, हे सामर्थ्य त्याची आहे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे. हे जर सामर्थ्य देवाचं असेल तर दुधाकडं नुसतं डोळं वटारून बघितलं असतं झाले असते की नाही. पण तरी सुद्धा भगवंताने तसं न करता दूध पोळण्याचा प्रसंग राधेवर आला होता. देवाने तो स्वतःच्या अंगाने स्वीकारला. याला म्हणतात सुख दुःख साहे अंगे. लक्ष द्या, भक्ताच्या जीवनातलं दुःख परमात्मा स्वतः अंगाने काय करतो? सहन करतो. भक्ताचं कोणतंही काम स्वतः भगवान करतात. का बरं? त्याचं कारण आहे. त्याचं कारण आहे, भक्त आणि भगवंत या दोघांमध्ये करार झालेला आहे. करार काय? करार झालेला आहे, भक्ताने देवाचं नाव घ्यायचं आणि त्याच्या मोबदल्यात देवाने भक्ताचं काम करायचं. याने घावे नाम, याने घावे नाम. तिसे करणे त्याचे काम. जरा लक्ष नीट द्या, देव आणि भक्त यांचा काय करार सांगितला? महाराज सांगतात याने घ्यावे नाम. याने काय करायचं? देवाचं नाम घ्यायचं. आणि देवाने त्यांचं काय करायचं? काम करायचं. ऐका, कोणी कोणी नाव घेतलं बरं का आणि देवाने त्यांचं काय काय काम केलं, मी यादी सांगतो तुम्हाला.
यादी व्यवस्थित तपासून घ्या. यादी सांगतो बघा, यादी. दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षे, प्रल्हाद शर्म रंगू लागे, रोहिदासा संगी कबीराचे मागे, शेलेविणी सजन कसाया, लागे माळ्या सावत्यास घुरपू लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोखा मेळ्या संगे ढोरी ओढी, नामयाची जनी कोण सवेची शेणी, धर्मा घरी पाणी वाहे झाडी, ना सवे जेवी संकोची, ज्ञानियाची भिंत अंगी ओळी, अर्जुनाचे रथी होया सारथी, भक्षी पोहे प्रीती सुधाराचे, गौळियाचे घरी द्वारपाळ बळी द्वारी झाला, येकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, अंबऋषीचे सोशी गर्भवास, मीराबाई साठी घेतो दूध प्याला विष प्याला विष प्याला, दामाजीचा झाला वाडेवार, घडी माती वाहे गोरा कुंभाराची, हुंडी त्या मेहत्याची, पुंडलिका साठी तुका म्हणे मात धन्य त्याची. ही सगळी यादी मी कोणी कोणी नाव घेतलं आणि देवानं त्यांची काय काय कामं केली हे मी तुम्हाला यादी सांगितली. या यादीत आपलं कुणाचं नाव नाही आणि मला वाटतं तुमची अपेक्षा बी नाही या यादीत नाव यावं म्हणून, आहे का? आपली अपेक्षा आहे अनुदानाच्या यादीत, विम्याच्या यादीत. काय कमाल आहे! आणि माणसाला त्या यादी आल्या की व्हॉट्सअपला याद्या बी येतात, काय कमाल आहे! लक्ष द्या, कधीतरी प्रयत्न करा या यादीत आपलं नाव आलं पाहिजे. मला वाटतं याच्यातून तुमच्या हे लक्षात आलंय काय, देवाचं नाव घेतलं की देव काम करतो. एक जण मग मला म्हटलं, महाराज मग मी काय विठ्ठल विठ्ठल म्हणित नाही का? म्हटलं आणि मग का आपलं देव काम करीत नाही? कसं आहे बघा, त्याचं एक सोपं उत्तर सांगतो. एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला मी. आपल्या देशात पैशेवाला कोण आहे सांगा? हां, मुकेश अंबानी. तुमच्याजवळ पैसे नाहीत का? बोला की राव. मग मी आपल्या देशात पैशेवाला कोण आहे असं विचारलंय का जास्त पैशेवाला कोण आहे असं विचारलं होतं? आणि मग पैशेवाला कोणाला म्हणायचं? ज्याच्याजवळ पैसे आहे तो पैशेवाला, ज्याच्याकडे विणा येतो विणेवाला, मृदंग आहे तो टाळ आहे तो टाळवाला, तसं पैसे आहे तो. आणि मग तुमच्याकडे पैसे नाहीत का? आणि मग तुम्ही अंबानीचं नाव का सांगितलं? म्हणजे तुमच्याकडे कसे आहेत? थोडे आहेत. आणि मग थोडक असण थोडं असण हे असून सुद्धा, म्हणजे थोडक असण हे असूनही नसल्यातच बरोबर. तसं आहे का? कधी मधी विठ्ठल विठ्ठल म्हणणं हे नाही म्हणल्यातच जमा असत. काही डोक्यात घुसलं का नाही तुमच्या? जसं पैशेवाला म्हटलं की अंबानीचं नाव पुढं आलं, तसं नामस्मरण करणारा म्हटलं की लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. आणि इतकं नामचिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे आणि तेव्हाच परमात्मा काय करत असतो, आपलं काम करत असतो. यांनी घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम. आणि हे सगळं करण्याकरता परमात्म्याचा स्वभाव अत्यंत भोळा आहे आणि अत्यंत कृपाळ. भोळे तुका म्हण भोळे, 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 मागे
ताली वाजू दुख झोपले तुम्ही प्रेम करतो दोनच मुद्दे ध्यानात ठेवा. संसार सोडला की देव काय करतो प्रेम करतो आणि देवाचं नाव घेतलं की देव काय करतो काम करतो. मला वाटतं या दोन्हीतलं एक तुम्हाला पटलं असेल.